मागील जवळपास एका महिन्यापासून सुरू असलेल्या एस टी संपामुळे एकामागोमाग एक एस टी बस डेपो बंद पडत गेले. कामगारांचं आंदोलन उग्र होत गेल्यामुळे बहुतेक बस आगारातच उभ्या होत्या. हा संप आजही सुरू असला तरी राज्य परिवहन बुलढाणा आगारातून पहिली बस चिखलीकरिता चोख पोलीस बंदोबस्तात मार्गस्थ झाली आहे. महिनाभरापेक्षा जास्त दिवस झालेत तरी एस टी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असल्याने लाल परीची चाके पूर्णपणे ठप्प झालेली आहे आणि अजूनही मागण्यासंदर्भात योग्य तो निर्णय झाला नसल्याने कर्मचारी संपावर ठाम आहेत. मात्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये बस रस्त्यावर येत असून आज अनेक दिवसानंतर बुलढाणा आगारातून पहिली बस ही रस्त्यावर धावली आहे. मात्र यावेळी बसमध्ये अधिकृत चालक व वाहक कार्यरत नसून चेकर आणि लाईनमन या कर्मचाऱ्यांनी ही बस बाहेर काढली आहे. आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांचा रोष पाहता बसची तोडफोड किंवा काही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी बुलढाणा बस स्थानकामध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता आणि या बंदोबस्तामध्ये पहिली बुलढाणा चिखली बस ही बसस्थानकाच्या बाहेर काढण्यात आली आणि ही बस चिखलीपर्यंत पोलीस बंदोबस्तात नेण्यात आली. एस टी कामगार अजूनही त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत तर दुसरीकडे अधिकारी इतर कर्मचाऱ्यांचा आधार घेत बस रस्त्यावर काढत आहेत. त्याचा विद्यार्थ्यांना आणि सर्वसामान्य प्रवाशांना फायदा तर होणारच आहे. मात्र आंदोलन कर्मचारी आता नेमका काय पवित्रा घेतात आणि आंदोलनाला काय वळण मिळतं हे पाहणे महत्त्वाचं असणार आहे. नितीन पाटील, ANN न्यूज, बुलढाणा.